मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कार्यरत असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने सरकारला इशारा दिला आहे की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिनांक 9 ऑगस्ट पासून मराठा समाज पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल। सुप्रीम कोर्टात दिनांक 7 ऑगस्ट पासून मराठा समाजाच्या आरक्षणाची सुनावणी होणार आहे, परंतु याविषयी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना तसेच वकिलांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टात बाजू व्यवस्थित मांडली न गेल्यास मराठा समाजाला फार मोठं नुकसान भोगायला लागू शकते आणि म्हणूनच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज। धन्यवाद। परिपूर्ण सत्य।